रोहा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे आमदार ठाकरे गटाचे युवा नेते अवधूत तटकरे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. अवधूत तटकरे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात वसंत स्मृती हॉल येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार अवधूत तटकरे आपल्या शेकडो चाहत्यांसोबत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादीतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे अवधूत तटकरे यांनी रोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष व त्यानंतर श्रीवर्धन मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. काही काळ राजकारणातून दूर गेल्यानंतर त्यांनी हातावर शिवबंधन बांधले होते. मात्र सेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ केल्यामुळे माजी आमदार अवधूत तटकरे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत स्वार्थी राजकारणापासून चार हात दूर राहणे पसंत केले. आता मात्र अचानक त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे रायगडमधील राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. अवधूत तटकरे हे कोकणातलं रायगडमधलं एक चांगलं नेतृत्व आहे. ते उद्धव ठाकरेजीकडे होतं आणि अवधूतने सुद्धा आज तटकरेंनी उद्धव ठाकरेजी यांना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. माननीय रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश झाला आहे. निश्चितपणे कोकणामध्ये रायगडमध्ये पक्षाला मजबूती देण्याकरता अवधूत तटकरेचा उपयोग होईल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.